उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. वांद्रे पूर्वमधून त्यांची रॅली निघाली. रॅलीमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी आपलाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी. आशिष शेलार आपल्यासोबत आहेत. सर, एकतर तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. तिसऱ्यांदा नॉमिनेशन फायलिंग आहे, काय भावना आहेत? मला या ठिकाणी मतदारांबद्दल खूप मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हीच भावना माझ्या मनामध्ये आहे. कारण वांद्र्यातला मुलगा, वांद्र्यातला प्रत्येक गल्ली, खारच्या प्रत्येक गल्लीमध्ये सतत सातत्याने भेटणारा असा एक कौटुंबिक नातं असलेलं माझं नातं या मतदारसंघाशी आहे. गेल्या 23 वर्षामध्ये कधी नगरसेवक कधी आमदार म्हणून मी या भागामध्ये जी केलेली विकासाची कामं याला मतदारांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व धर्म, जाता, जाती, भाषा भेद याचे उमेदवार आणि मतदार या ठिकाणी उतरलेले त्या ठिकाणी दिसतात. रॅलीमध्ये भव्य प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होईल असा विश्वास वाटतोय? याच्यात काही पटीने वाढ होईल. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की आशिष शेलार केवळ वांद्रे पश्चिमचे उमेदवारच नाहीत तर मुंबई भाजपचे 36 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचे सुद्धा प्रभारी आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. तुम्ही अध्यक्ष आहात, त्या मतदारसंघांकडे कसं बघताय? 36 मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला बळ देणं, समर्थन देणं, ताकद देणं, मार्गदर्शन करणं, आमच्याबरोबर राहणं हाही माझ्या कामाचा भाग मी सुरू केला आहे काल उत्तर मुंबईपासून. आणि माझा मतदारसंघ आणि हे या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मुंबईत महाविकास आघाडीला 2 आकडी नंबर सुद्धा मिळणार नाही असं चित्र निवडणुकीत मतदानानंतर दिसेल. खूप खूप धन्यवाद. तर होते आशिष शेलार ज्यांनी विजयाची आणि महायुतीच्या सरकारची खात्री व्यक्त केली आहे. ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.